आणि तुमच्या गावात आहे ती फक्त आता पुरती. चला तर मग सर्व महिलांनी लवकरात लवकर कार्यक्रमाच्या स्थळी या आणि हा कार्यक्रम महिलांसाठीच आहे, त्याचा लाभ घ्या. मला माहिती आहे तुम्हाला खूप काम आहे, तरी आपापली कामं फक्त 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून या संधीचा फायदा करून घ्या, कारण ही जादू फक्त आजच आहे. चला तर मग लवकरात सुरुवात करूया ह्या अनोख्या कार्यक्रमाला. आणि प्रत्येकासाठी काही विशेष मिळवण्याची सुवर्ण संधी. हा कार्यक्रम लवकरच सुरू केला जाईल. ताई ताई काकू मावशी आत्या या 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 लवकर या लवकर या, आता लवकरच कार्यक्रमात सुरुवात करीत आहोत. तर या जादूच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटा. या या बसा 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 मुलं बसा ना समोर बसा. या कुंदन वो फोटोग्राफ हुई कारण जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम म्हटलं तर शांततेनं बसूनच जास्त भेटतो आणि चांगलं भेटतो नाही का. अरे तो घोडा होता ना खाली हे दादा घोडा खाली सर घोड्याच्या बाजूला बांधून ठेवून दे. ठेव तिके बाजूला म्हणजे बाकीच्या नावाचं होणार नाही बसायला. गर्दी होत चाललेली आहे गर्दी होत चाललेली आहे त्यामुळे थोडं व्यवस्थित प्रत्येकाला जागा मिळेल अशा पद्धतीने बसा. अरे त्या पोरीला उन्हातलं तर बसून देऊ. इकडे बसा समोर बसा. हा इकडे समोर बसा मुलांनी समोर बसा. सर्व भगिनी तसेच बंधू आणि लहान मित्रमंडळी लो आता आपण जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम पाहणार आहोत. आणि हा जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून तुमच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी आलेला आहे. तर या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात, यासाठी मी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून तुमचा आभारी आहे. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया जादूच्या प्रयोगाला. मी आहे जादूगर मनोहर भारती फ्रॉम गोंदिया आणि गोंदियावरून तुमच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी येऊन पोहोचलोय. तर आता आपण छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुरुवात करूया म्हणजे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात यायचंय माझ्याकडे ह्या काही दोरे आहेत आणि मोठ्याने नाही बोललं तरी मुलांनी तरी जरूर बोलायचंय. सांगायचं ना माझ्याकडे किती दोरे आहेत मोदक. तीन दोरे आहेत. बरोबर आहे बरोबर आहे. तर ही एक दोरी आहे, ही दुसरी दोरी आहे आणि ही तिसरी दोरी आहे. आणि या तीन दोऱ्यांच्या व्यतिरिक्त माझ्या हातामध्ये चौथी दोरी नाही आहे. दिसली का नाही. शाबास. आता सांगाल ह्या तीनही दोऱ्या लहान मोठ्या आकाराच्या आहेत की सारख्या आकाराच्या आहेत. लहान मोठ्या. हा लहान मोठ्या आकाराच्या दोऱ्या आहेत. त्यापैकी ही एक सगळ्यात लहान दोरी आहे ना. ही त्यापेक्षा थोडी मोठी दोरी आहे ना. आणि ही सगळ्यात मोठी दोरी आहे. ज्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये तीन प्रकारचे लोक असतात, हे तीन प्रकारचे लोक कोणते असतात माहिती का तुम्हाला. नाही नाही मी सांगतो कदाचित तुम्हाला आठवतही असेल पण नक्की प्रश्नाचं उत्तर माहित नाही. मी सांगतो सगळ्यात गरीब ज्यांना एक गोष्ट जेवढंही बरोबर मिळत नाही असे गरीब लोक आपल्या भारत देशात आहेत ना. त्यानंतर इथे मध्यम वर्गीय म्हणजे फक्त फॉर्म्युला आणि हे हा सगळ्यात श्रीमंत मोठे नाही सगळ्यात श्रीमंत खाऊन उरलेला जमा करून ठेवणार लोक आहेत. अशा तीन प्रकारचे लोक आपल्या भारतात असले तर ही आपल्या भारतीय राज्य घटनेला कोणाशी आणि कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता कायद्याने सांगण्याला सारखे अधिकार दिलेले आहेत हे लक्षात ठेवायचंय. तर बघा मी काय करतो एक सगळ्यात लहान दुरी आहे ठीक आहे. त्याचा हा दुसरा टोक मी असा वर आणून ठेवतो म्हणजे याचे दोन्ही टोक जवळजवळ आणून ठेवतो. त्यानंतर ही त्यापेक्षा थोडी मोठी दोरी आहे याचाही हा दुसरा टोक मी असा वर आणून ठेवतो.
आणि ही सगळ्यात मोठी दोरी आहे, याचाही हा दुसरा टोक मी असा वर आणून ठेवतो. आता या तीनही दोऱ्यांचे सहाही टोक मी वर आणलेली. सगळ्यांना दिसतं का? डोळे उघडे ठेवून पाहायचे, नाही म्हणजे डोळे वटारून पाहायचं नाहीये, चौकस बुद्धीनं पाहायचंय आणि चिकित्सक बुद्धीनं त्याचा विचार करायचंय. याला म्हणतात डोळे उघडे ठेवून पाहणं. पुन्हा एकदा दाखवतो, ही एक सगळ्यात लहान दोरी आहे दिसली, त्यापेक्षा थोडी मोठी दोरी आहे दिसली, आणि ही सगळ्यात मोठी दोरी आहे दिसली ना. आणि हा माझा जादूचा हात आहे, माझाच नाही तुमचा सुद्धा उजवा हात जादूचाच आहे, कारण महत्वाच्या कामं आपण याच हाताने करतो करतो ना. त्याचा मी एक मंत्र म्हणणार आहे, अतिशय सोपा मंत्र आहे, तुम्हालाही पाठांतर करता येईल, लक्ष द्यायचं बघा. लक्ष देऊन पाहायचंय, एक दोन आणि तीन. आता बघा तीनही दोरे माझ्याकडे सारख्याच लागायचे, कुठेही लहान मोठे नाही दिसतात का? पण तुमच्या नजरेने खालेला धोका आहे, या तीनही दोऱ्या जरी तुम्हाला सारख्या आकाराच्या वाटत असल्या तरी सारख्या आकाराच्या बिलकुल नाही आहेत. बघा तुमच्या नजरेने कसा धोका खाल्ला. ही एक दोरी, ही दुसरी दोरी आहे, आणि ही तिसरी दोरी आहे. ह्या तीनही दोऱ्या वेगवेगळ्या आकाराच्याच दोऱ्या आहेत, पण आपल्या नजरेला धोका देणं याला जादू म्हणतात. मंत्र नाही, विज्ञान, हातचलाकी आणि मानसशास्त्र यांच्या सिद्धांतावर जादूची कला आधारित असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर आता आपण पुढचा प्रयोग बघूया. हा प्रयोग सगळ्यांना आवडला असेल, आवडला ना, आवडला मग ताळ्याने वाजवल्या. अरे वा वा वा, धन्यवाद. आता आपण पुढच्या प्रयोगात खेळतो. आता माझ्याकडे पुन्हा काही दोरे आहेत, आणि पुन्हा किती दोरे आहेत सांगाल? बरोबर, पुन्हा तीन दोरे आहेत, आणि या तिन्ही दोऱ्या लहान मोठ्या आकाराची आहेत की सारख्या? सारख्या. या मात्र सारख्या आकाराच्या दोरे आहेत. त्यापैकी या बाजूचे हे तीनही टोक आता मी सोडून देतोय. ही एक दोरी आहे आणि ह्या दोन दोऱ्या मी काय करतोय बोल, हा बांधून टाकतोय, हुशार आहे पोरगी. आणि आता याही बाजूचे हे तीनही टोक आता मी सोडून देतोय. त्यापैकी ही एक दोरी आहे आणि ह्या दोन दोऱ्या मी काय करतोय बोल, हा बांधून टाकतोय. त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या घरचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन बसलात, त्याचप्रमाणे मी तीनही दोऱ्यांना एकत्र आणि मजबूत बांधले. दिसतं का सगळ्यांना? हा. आणि मग तुम्हाला सांगितलं की हा माझा जादूचा हात आहे. आता या हाताचा पुन्हा दुसरा चमत्कार बघायचे. मी पुन्हा एक मंत्र म्हणणार आहे, मंत्र थोडासा लांब लक्ष आहे, मंत्र तुम्हाला पाठांतर करता येईल, अगदी सोपं आहे, लक्ष द्यायचं बघा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे सोपं आहे की नाही मंत्र? सगळ्यांना पाठ झाला ठीक. आता तपासा इथे कुठे जॉईंट आहे का? तपासा तपासा, लांब कर रे, असं लांब कर बेटा, लांब कर. आणि इकड्या तिन्ही दोऱ्यांचं एकच आणि मजबूत दोरी झालेली, इथे कुठे आणि कसल्या प्रकारच्या गाठी नाही, दिसतात का? आणि या दोरीप्रमाणे आपण सगळ्यांनी एकीनं राहायचंय, कुणाशी कसल्याही प्रकारचे भांडणं करणं बरोबर नाही आहे. भांडणं करणं चांगलं असतं का? शाबाश. आता हाई पेड तुम्हाला आवडला असेल ना. आता तुमच्या घरच्या दोऱ्या तुम्ही अशा दोडू शकाल? नाही जवळणार का? नाही, त्यासाठी जादू शिकवलं लागेल. हा तर आता तुमच्या प्रयोगाकडे जायचं, पाहायचा पुढचा प्रयोग ठीक. आता माझ्याकडे काही चेंडू आहेत, आणि किती चेंडू आहेत सांगाल जरा? हो बरोबर, तीन चेंडू आहेत. आणि या तीन चेंडूंची सुद्धा बेटा खेळा खाली. तर माझ्याकडे तीन चेंडू पुन्हा आहेत. मला सांगा हे तीन चेंडू तुम्ही यापूर्वी खेळत असाल, चेंडू खेळता की नाही? त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये बॉल म्हणतात, हिंदी मध्ये याला गेंद म्हणतात, खरं की नाही? तर मी सुद्धा काही तीन चेंडू आणलेले. आणि सांगा हे तीन चेंडू ह्या दोन दोऱ्यांमध्ये मी घालून ठेवलेले आहेत. इथं तुम्हाला याची सुद्धा एक चांगली कथा आहे. कथा म्हणजे एक स्टोरी, मी तुम्हाला आधी स्टोरी सांगतो. पूर्वीच्या काळी तीन चोर राहत होते. चोर पाहिले का तुम्ही सगळ्यांनी? कुठे पाहिले? तुम्हाला ओवाळी सवय, चोर हे गड्यामध्ये पाठी बांधून फिरत नाही, किंवा एखादा ओळख पत्र लावून फिरतात का? नाही, चोर हे माणसात असतात आणि गावातच असतात. जे लोक चोरी करतात त्यांना आपण चोर म्हणतो. चोरी करणं चांगलं आहे का? तर पूर्वीच्या काळी तीन चोर होते आणि तीनही चोर महाविलंदर होते. त्या तीन चोरांची कथा आता आपण या तीन चेंडूच्या साह्याने पाहिजे. हे तीन चेंडू म्हणजे तीन चोर आहेत असं समजायचं. काय समजायचं यांना? हा तीन चोर आहेत. आणि तुमच्यापैकी दोन मुलं किंवा दोन मुली या ना इकडे कोणतरी. हा या बेटा मुली, या या अगं या या, लादायचं नाही मुलींनी पटकन यायचं. मुलीला
आणि स्टेज वर आल्यावर केव्हा प्रेक्षकांकडे तोंड करायचं, पाठलाय करायची. आणि मला वाटते बाकीच्या काही प्रेक्षकांनी इथे समोर बसा ना, मलाही थोडं बरं वाटते. म्हणजे प्रेक्षक समोर सावली आहे ना, भरपूर सावली आहे. या इकडे बघा. अरे बोला ना, अरे अरे इकडे बसा, इकडे बसा, इकडे समोर समोर बसा. हा बसा, तिथे बसा, बसा. काही जागा आहे, सावली पण आहे. बसा. क्या बात. ठीक आहे. हा आता तुम्ही तिथे बसलेत का? रिकामी जागा भरायची. तर आता आमच्याकडे दोन मुली आलेले आहेत. आता आपण यांचा आधी परिचय करून घेऊ. काय नाव म्हणतो तुझं? शिवानी. श्रावणी. तिचं नाव श्रावणी आहे. आणि तुझं नाव बेटा? प्राची. तर या दोघी जणी आता पोलिसाचं ट्रेनिंग देऊन आलेले आहे. असं येतं कशाला? मुली आता पोलीस होत नाही का? हा मुली फक्त पोलिसच होतात असं नाहीये. अंतराळवीर सुद्धा झालेले आहेत. कल्पना चावला माहितीये ना, सुनीता विलियम्स माहितीये. मग मुलींनी आता माना खाली घालून जगण्याचा काळ राहिलेला नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे पाऊल टाकत आहेत, हे लक्षात ठेवायचं. तर आता श्रावणी आणि प्राची दोन्ही पोलिसांचं ट्रेनिंग देऊन आलेले आहेत. त्यापैकी प्राची इन्स्पेक्टर झालेली आणि श्रावणी सध्या हवालदार आहे. ठीक आहे. तर या दोघाही पोलिसांनी या तिघाही चोरांना पकडलेलं आहे. बघा ना, पाड पकडून ठेवलंय ना त्यांनी. पकडल्या म्हणजे पोलीस हुशार आहेत ना, पोलीस हुशार आहेत. असं तर या तिघाही चोरांना या दोघाही पोलिसांनी पकडलेलं आहे. आणि पकडूनही यांचं समाधान झालं नाही तेव्हा या तिघाही चोरांना त्यांनी हातकडीमध्ये सुद्धा बांधून टाकलेलं आहे. शाबाज. हा शाबाज. तर या तिघाही चोरांना यांनी हातकडीमध्ये बांधून टाकलेलं आहे. बघा बघा आणि फोटोला गाडी देऊन टाकायची. फोटोला गाडी देऊन टाकायची आणि तिकडून जाऊ द्यायचं नाही. त्या तिघाही चोरांना हातकडीत बांधलेलं आहे आणि बांधूनही यांचं समाधान झालं नाही तेव्हा या तिघाही चोरांना जेलमध्ये सुद्धा बंद केलेलं आहे. रुमाल आहे का कुणाकडे? रुमाल आहे? रुमाल आहे कोणाकडे? हा चालेल चालेल. तर या तिघाही चोरांना यांनी जेलमध्ये सुद्धा बंद केलेले. इकडूनही कुलूप लावलेलं आहे आणि इकडूनही कुलूप लावलेलं आहे. आता तुम्हाला विचार करायचंय, ते तिनही चोर इथून निघू शकतील का? आणि इकडून निघू शकतील का? आणि इकडून आणि इकडून. तर या तिनही चोर इथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. आता कसे करतात ते तुम्हाला पाहायचंय. श्रावणी दोन्ही हातानं धरायचं मिठा मजबूत. तू सुद्धा दोन्ही हातानं धरायचं प्राची. आणि मी एक दोन तीन म्हणाल्यावर हे तीनही चोर इकडून जाण्याचा प्रयत्न करतील तर बिलकुल जाऊ द्यायचं नाही. आणि इकडून जाण्याचा प्रयत्न करतील तर तुम्ही तोडायचं नाही. चला. एक जाऊ द्यायचं नाही. दोन इकडून तोडायचं नाही. आणि हे तीन कुठून गेले? इकडून गेले काय? इकडून रस्त्यात तुटलेलं नाही. ते फुटले का पाजरा? आणा आणा उतरा उतरा. दाखव दाखव. फुटले का? नाही. हे तिनही चेंडू काही फुटलेले नाही आहेत, अगदी मजबूत आहेत. रस्ते तुटलेले नाही आहेत, ह्या सुद्धा मजबूत आहेत. इकडूनही गेले नाहीत आणि इकडूनही गेले तरी तिनही चोर मात्र पाहिले. कसे पाहिले? समजले का? या दोघाही पोलिसांचं ट्रेनिंग अजून पूर्ण झालेलं नाहीये. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर यायचं. समजलं का? बसा बेटा. हा कार्यक्रम संपल्यावर शाळेत जा. हा चालू बन. नाही हा. तर आता आपण पाहू एक महत्वाचा प्रयोग. बघायनो आणि इथे उपस्थित असलेल्या मित्रांना सुद्धा एका लक्ष द्यायचंय. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की तुमचे कपडे अतिशय महत्वाचे. कारण काय? तुम्ही उन्हातानामध्ये बरेचदा फिरता, दूर दूर फिरता, शीतावाडीत कामं करता आणि तुमचे कपडे सारे घाण झालेले असतात. खरे की नाही? जसं या मुलाचे कपडे आता घाण झालेले आहेत. ह्या छोट्या बाळासारखे कपडे खराब झालेले आहेत त्याचे ना, आहेत ना. हा अशा प्रकारचे कपडे वारंवार खराब होतात आणि तुमच्याकडे मेहनत खात असल्यामुळे. हा बसा ना, बसा ना.
असे कपडे आपले घाण होतात आणि महिला वर्गाला हे कपडे धुता धुता नाकात दम येऊन जाते. काय करावं आणि कसं करावं हे कळत नाही. ध्यान का लक्ष. तर आता त्यासाठी आम्ही एक जादू आणलेली आहे आणि आता ही जादू अशी आहे की ह्या मुलाचे जे कपडे तुम्ही पाहिलेत ते आता मी माझ्या जादूनी छाप रोज देऊ शकतो तुम्हाला. हे तुम्हाला बाहेर 60 रुपये मिळते आणि आजच्यासाठी तुम्हाला 40. आणि आता याची बनवून तुम्ही पाहिली सर अगदी स्वच्छ आणि पाठी शुद्ध झालेली तुम्हाला दिसेल. बघा मी काढतोय मी तुम्हाला एक नंबर देतो एकदम स्वच्छ आणि पाठी. आणि तुम्हाला असं वाटेल की हे खोटं आहे तर ही त्याच मुलाची बनियान आहे बघा काढून घेतलेली. जादू हे जरी आमचे हात चलाखे असले तरीही ही जादू तुम्ही स्वतः करू शकता. हे प्रमोटेड डेमो हे आमच्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीनं अशाच प्रकारची एक जादू तयार केलेली आहे. आम्ही दाखवली हात चलाखी होती पण त्यांच्याकडे मात्र अगदी खरीखुरी जादू आहे आणि खरीखुरी जादू पाहिल्याशिवाय तुमचा विश्वास पटणार नाही. त्यामुळे ती जादू तुम्ही स्वतः पाहायची आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. आता ते सांगतात बघा. तर मंडळी तुम्ही बघितली काकांची जादू ज्यांनी आता बाळांना साफ करून दाखवलेला आहे. तर आमच्या कंपनीकडून आम्ही जे आणलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो. आमच्या कंपनीकडून सर्फ एक्सेल इझी वॉश आहे जे तुम्ही जादू करून हे करू शकता. जादूही पावडर म्हणू शकता त्याला कारण त्याच्यात आहे 10 टनची शक्ती जी जिद्दी जागांना काढू शकते. तर मंडळी माझ्याकडे एक सर्फ एक्सेल इझी वॉश आणि एक साधारण पावडर जे तुमच्याच घरून थोडं मिळालेलं आहे तेच. तर आणि माझ्याकडे पिण्याचं साधं पाणी पिण्याचं नाही पिण्याचं पाणी तर मी थोडं साधारण पावडर एका याच्यात टाकलेलं आहे आणि सर्फ एक्सेल इझी वॉश एका याच्यात. अच्छा मग्यामध्ये टाकलंय. ठीक तर तुम्ही बघू शकता सर्फ एक्सेल इझी वॉश पूर्णपैकी याच्यात मिसळलेला आहे आणि हे नाही हे मुळामध्ये खाली बसलेलं आहे. ठीक आहे आणि मी आता दोन कपडे घेतो आहे कापड आणि याला शाईचे दाग जिद्दी दाग लावतोय आणि शाईचे दाग कधी निघतात का कपड्यातून आरामात. हा तेच लावतोय. तर हे आहे शाई बघा एक दाग गेलाय. तर तुम्ही सांगू शकता की सर्फ एक्सेल मध्ये किती हातांची शक्ती आहे. 10. शबाश शबाश. तर बघा हे दोन्ही याला इंक लावलेले आहे. ठीक आहे एक साधारण याच्यात टाकलेलं आहे आणि एक सर्फ एक्सेल इझी वॉश मध्ये. तर आता आपण 30 पर्यंत मोजूया. ठीक आहे आणि माझ्यासोबत मोजा हळूहळू. 19, 21, 22, 23, 25, 26, 27, 28, 29, 30. आणि हे 30. आता आपण एक साधा याच्यातलं काढून पाहू. ठीक आहे आणि आता याला आपण 3 वेळा घासू. 1, 2 आणि हे 3. डाग निघाले आहे का बघा. आता सर्फ एक्सेल इझी वॉशचा कमाल पाहू. 1, 2 आणि हे 3. डाग निघाला का. तर हो हा होता जादू. बजाव चालली. बजाव चालली.
हा होता आमच्या कंपनीचा प्रोडक्ट, ते तुमच्या हातात देऊ शकते जादू. तर काका बघितलं आमच्या कंपनीचा? नाही खरंच खरंच तुमच्या ह्या सर्फ एक्सेल इजीवॉश मध्ये 10 हाताची जादू आहे. तर तुम्ही एक वापर करून महिला वर्गाचा श्रम खरोखरच वाचणार आहे. तर आता आम्ही दुसरी जादू दाखवायची म्हणता? कारण आमच्याकडे दुसरी जादू आहे. हा मग आमच्याकडे जादूला काही तोटे नाहीये. तर बघा आता आमची दुसरी जादू लक्ष द्यायचं बघणींनो, तसेच माझ्या मित्रमंडळींनो. आपण शेतावाडीमध्ये काम करतो किंवा कुठेही दिवसभर घामाने आपले केस कसे गुंता गुंता होऊन जातात माहिती का तुम्हाला? पाहिलं का तुम्ही? हा नक्कीच पाहिलं, कारण प्रत्येकाला तसे एक अनुभव येतो. प्रत्येकाकडं जेव्हा आपण कष्टातून किंवा कामाधंद्यातून येतो आणि आपले डोक्यावरती केस घामानं चिकटून झाले असतात, ते चिकटलेले असतात, हे असे बघा दिसतंय. हे अशा प्रकारचे गुंता झालेले केस आपल्या डोक्यावर असतात, असतात की नाही? हा त्याचप्रमाणे हे सुद्धा गुंता झालेलेच केस आहेत असं समजायचंय. आता बघा, आता हे अगदी मोकळे मोकळे करण्याची स्कीम तुम्हाला दाखवतोय. ही एक जादू आहे आणि ही जादूमुळे तुम्ही या ठिकाणी जे गुंता झालेले केस तुम्ही पाहिलेले आहेत ते ऑटोमॅटिक मोकळे मोकळे झालेले तुम्हाला दिसतील. बघा कसे झालेत ना मोकळे, झालेत ना मोकळे. तर अशा प्रकारची जादू करायची आहे आणि त्यासाठी आमच्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने एक ओरिजिनल जादू तुमच्यासाठी आणलेली आहे. आता ती जादू कोणती ते तर तुम्हाला सांगतील. तर काका जादूगर काका, तुम्ही आपली जादू दाखवलेली आहे, ठीक आहे? तर सगळ्यांचे केस तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये गेल्यावर कसे होतात, ठीक आहे? तर आम्ही त्यांच्यासाठी एक शॅम्पू आणि कंडिशनर आणण्यास जाऊ होता. तर आता बघूया त्याचा जादू, ठीक आहे? तर पा माझ्याकडे आमच्या कंपनीचा प्रोडक्ट आहे डव शॅम्पू आणि कंडिशनर, ठीक आहे? तर यात पहिल्या नंबरवर आहे शॅम्पू आणि दुसऱ्या नंबरवर कंडिशनर. आता हे कसं वापरायचं मी तुम्हाला सांगतोय. आणि दुसरं आहे साधारण शॅम्पू आणि एक केस, ठीक आहे? तर पहिले आपण केस धुवून घेऊया. कोणती आहे, कोणी एक जण याल का समोर? आमच्याकडे दोन केस आहे, ठीक आहे? ठीक आहे, आणि एक साधारण शॅम्पू आणि आमच्या कंपनीचा शॅम्पू. तर याला आम्ही धुतलेलं आहे आणि यालाही धुतलेलं आहे. आता आम्ही साधारण शॅम्पू युज त्याला भिजवा लागतं का आधी? हो भिजवा लागतो काका. डायरेक्ट शॅम्पू लावता हो काका? नाही आम्ही याला लावत होतो, तसंच लावा लागतो. आम्ही आधी लावत होतो नंतर धुतवतो. नाही बेडा ते बघायचं आहे आपल्याला हे खरंच जादू कशी आहे. तर आम्ही एका याच्यात घेतलंय साधा शॅम्पू, ठीक आहे? आणि हे केस आणि याला धुतले आणि याला पाण्यात टाकून दिलं आणि आता आपण याला काढूया. तुम्ही आज कंगवा फिरवा. अडकले केस? अडकत आहे, अडकत आहे ना? अडकतात ना हो. हा आमच्या कंपनीचा नव्हता हा साधारण शॅम्पू होता. आमच्या कंपनीचा बघा. अच्छा अच्छा, ठीक आहे. केस आहे. आता आपण पहिले यात तुम्हाला पहिलेही सांगितलं पहिल्या नंबरवर राहतो शॅम्पू आणि दुसऱ्या नंबरवर राहतो कंडिशनर, ठीक आहे? तर आम्ही पहिले शॅम्पू यूज करू. आमच्या कंपनीचा शॅम्पू आणि कंडिशनर. तर पहिले आम्ही शॅम्पू घेतला, केस काढले आणि याला चांगल्या पद्धतीने
आता दुसरे अंबरर आम्ही यूज करूया कंडिशनर आणि यात माहिती आहे का पिंपळ जास्ती मुलायम कसं बनवतात हे कंडिशनर मुलायम आणि रेशमासारखं रेशमी करत होता होतात बरं करून दाखव हे बघा आता आम्ही दुसऱ्या याच्यावर घेतलाय कंडिशनर ठीक आहे आणि याला कधी पण मानाखालच्या केसापासून खाली लावावं लागतं टोकापर्यंत लावायचं का हा टोकापर्यंत आम्ही लावलं कंडिशनर शॅम्पू आणि कंडिशनर एकत्रच मिळत का तुमच्याकडून हो हो का हे एकत्रच आहे पॅकेट आहे पूर्ण जुळवे भाऊ आहे याला आम्ही धुवून घेतलं आता बघा अडकले केस बघा तुम्हीच बघा अडकले का केस मोकळे मोकळे खरंच जादू आहे खरंच जादू आहे हिंदुस्थान युअर कंपनीच्या डव शॅम्पू मध्ये खरोखरच जादू पण तुम्ही केलेली जादू मात्र सगळेजण अगदी आरामात आणि पद्धतशीरतेने करू शकतात आणि रोज कर्ज गरजेची गरज आहे तर हा तर बहिणीनो हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीनं तुमच्या मनोरंजनासाठी हा एक अतिशय फायद्याचा तुमच्या आणि मनोरंजनाचा आणि तुमचे कष्ट वाचवणार हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित झालात तर तुम्ही आता इथे असलेल्या या प्रोडक्टची माहिती करून घ्या हे आमचे 5 प्रोडक्ट आहे ठीक आहे हे तुम्हाला बाहेर मिळतात 60 रुपयाचं पण आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला एक जादुई नंबर देऊ त्या नंबर वरून तुम्हाला एक मेसेज येईल तो मेसेज आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला बंपर ऑफर देऊ आणि आम्ही एक जादू डिस्काउंट देऊ याच्यावर थँक्यू आणि हे फक्त 40 रुपयात येईल 60 रुपया प्रोडक्ट 40 मध्ये हे फक्त आजच्या दिवस सीमित आहे तर भगिनींनो आपण दुकानामध्ये गेलो तर ते 60 रुपयामध्ये विकत मिळतील परंतु आज आणि फक्त आता पुरत तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट म्हणजे फक्त 40 रुपयामध्ये या 5 वस्तू मिळणार आहेत यामध्ये आहे सर्फ एक्सेल इटी वॉश आणि एक फेअर अँड लवलीचं पॅकेट आहे त्याचप्रमाणे डव शॅम्पू आणि कंडिशनरचं पॅकेट आहे एक डव साबण आहे आणि एक सर्फ एक्सेल बार आहे तेव्हा या 5 वस्तू तुमच्या अगदी घरगुती वापराच्या आहेत आणि नेहमीच्या नित्याचे वापराचे आहेत तर ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल आणायचा आहे एक नंबर आहे जादुई नंबर ज्याला आम्ही म्हणू आणि त्या नंबरवर तुम्हाला डायल करायचंय तुमच्या अकाउंटमध्ये एक पैसा नसेल तरीही हा टोल फ्री नंबर असल्यामुळे इथे एक पैसा लागत नाही आणि तिथून आलेला कोड नंबर म्हणजे मेसेजद्वारे तुम्हाला येईल आणि तो कोड नंबर आमच्या व्यक्तींकडे प्रमोटरकडे द्यायचंय आणि तुम्ही या वस्तू अगदी स्वस्त दरात म्हणजे 40 रुपयामध्ये सवलतीच्या दरात घ्यायचे तर तो जादुई नंबर आहे लिहून घ्या कोणी ना बोल ना तू 1800-315-7010 म्हणजेच 1800-315-7010 धन्यवाद